नमस्कार. नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयांतर्गत जो शिपाई भरती प्रक्रिया आहे याच्या आता मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले असून एकूण 4 नोटिफिकेशन येथे प्रसिद्ध झाले आहेत. एक आहे शिपाई उमेदवारांना सूचना, त्यानंतर रिकमेंडेशन लिस्ट, त्यानंतर गुणवत्ता यादी आणि जाहीर प्रकटन. तर यामध्ये सर्वप्रथम गुणवत्ता यादी या संदर्भात माहिती पाहूया. जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर यामध्ये एकत्रित गुण, यामध्ये ज्यांनी शिपाई पदाकरता अर्ज केले होते तर यांचे एकत्रित गुण नॉर्मलायझेशन यामध्ये झालेले आहे. तर नॉर्मलायझेशन नंतर एकत्रित गुण आहेत, अशा प्रकारे ही गुणवत्ता यादी देण्यात आली आहे. तर येथे पाहू शकता की शिपाई गट ड पदाची शिफारस पात्र उमेदवारांची यादी, तर यामध्ये ज्यांची निवड झाली आहे, तर लक्षात घ्या ही तात्पुरती निवड आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, काही उमेदवार जर अपात्र ठरले तर इतर जी लिस्ट आहे तर यातील कॅन्डिडेटना यामध्ये संधी दिली जाणार आहे. तसंचा कट ऑफ किती लागला तर याचा नवा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केला जाईल. तर अशा प्रकारे सध्या 125 पदांकरता भरती होती, परंतु 120 पदांकरताच शिफारस पात्र म्हणजे जी निवड झाली आहेत अशा कॅन्डिडेटची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, सध्याच्या यादीमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार पाहू शकता की ओपन जनरल म्हणजे जनरल कॅटेगरी अंतर्गत निवड झाली आहे. त्यानंतर येथे सिम्बॉल देखील देण्यात आले आहेत परिपत्रकानुसार, तुम्ही पाहू शकता. तर सध्याच्या लिस्टमध्ये दिव्यांग असेल तर दिव्यांग कॅन्डिडेटच्या समोर दिव्यांग ग्रेड असेल ABC अशा प्रकारे माहिती देण्यात आली आहे. महिलांसाठी W हा सिम्बॉल वापरलेला आहे. SP म्हणजे स्पोर्ट्समन, खेळाडूंसाठी EX म्हणजे माजी सैनिक, PT म्हणजे अंशकालीन उमेदवार, PM म्हणजे प्रकल्पग्रस्त उमेदवार. तर अशा प्रकारे संपूर्ण निवड यादी तुम्हाला पाहता येईल. तर लक्ष घ्या, टॉपर यामध्ये 189 आहे आणि कट ऑफ जो आहे तो पॅरल रिझर्वेशननुसार वेगळा आहे, जनरल कॅटेगरीनुसार वेगळा आहे. तर अशा प्रकारे ज्यांची शिफारस पात्र लिस्टमध्ये नाव आहे अशा उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक 26 फेब्रुवारी नंतर तुम्हाला संपर्क साधण्यात आल्यावरती सध्याचं जे पडताळणी शेड्यूल आहे ते संपूर्ण डिटेल स्वरूपात दिलं जाणार आहे. तर लक्षात घ्या, तुमची निवड अंतिम नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवल्यानंतर सदरची निवड जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल करण्यात येणार आहे. तसंची माहिती चुकीची आढळल्यास त्यांना बाद करण्यात येईल. संपूर्ण ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचे आहे. विभागानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर विभागांची नावं, दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आले आहे. तर 26 तारखेनंतर या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. तर अशा प्रकारे निकाल संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यांचं शिफारस पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे अशाच उमेदवारांना सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.